आता आपण उदाहरण क्रमांक सहा पाहूया. उदाहरण क्रमांक सहा एक्झाम्पल नंबर सिक्स आहे 2.5 मधलं. अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ वाय स्क्वेअर मायनस टू वाय मायनस सेव्हन इज इक्वल टू झिरो. म्हणजे हे जे काही इक्वेशन आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन, म्हणजे हे जे काही वर्ग समीकरण आहे त्याची मुळे आहेत अल्फा आणि बीटा. तर यावरून तुम्हाला किंमत काढायची आहे, व्हॅल्यू काढायची आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब याच्या किमती तुम्हाला काढायच्या आहेत. मग आपण काय करणार, तर सगळ्यात पहिले आपण ए इक्वेशन लिहून घेऊयात, समीकरण लिहून घेऊयात. वाय स्क्वेअर मायनस टू वाय मायनस सेव्हन इज इक्वल टू झिरो हे इक्वेशन आहे आपलं. याच्यावरून सगळ्यात पहिले आता एबीसीच्या किमती लिहा. ए इज इक्वल टू वन, बी इज इक्वल टू मायनस टू, सी इज इक्वल टू मायनस सेव्हन किमती लिहिल्या आपण. त्यानंतर पुढच्या किमती लिहून घ्या अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटा म्हणजे मायनस बी अपॉन ए. आता इथे ऑलरेडी बी निगेटिव्ह आहे, मायनस एम टू मायनस, वजा गुणिले वजा अधिक होतील. टू अपॉन वन, ए ची किंमत वन आहे म्हणून वन लिहिलं, दॅट इक्वल्स टू टू ओनली. आणि अल्फा इन टू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. मग सी ची किंमत मायनस सेव्हन आहे तशीच येईल, मायनस सेव्हन. ए ची किंमत वन आहे, अपॉन वन इज इक्वल टू मायनस सेव्हन. ह्या आपण किमती काढून घेतल्या. आता आपल्याला सगळ्यात पहिले कुणाची किंमत काढायची आहे, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. ठीक आहे, मग आपण काय करणार, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची किंमत काढण्यासाठी आपण सगळ्यात पहिले काय करणार, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर हे हा फॉर्म्युला आपण वापरणार. जसं आपण म्हणतो की नाही, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर. तर इथे फक्त आपण काय केलंय, ए च्या ऐवजी अल्फा घेतलाय, बी च्या ऐवजी बीटा घेतलाय. बाकी सगळं इथे पण तेच चेंजेस होणार, म्हणजे ए च्या ऐवजी अल्फा येईल, बी च्या ऐवजी बीटा येईल. म्हणजे काय होईल, अल्फा स्क्वेअर प्लस टू अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर. ठीक आहे, आता मला किंमत काढायची आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची. मग याचं इथं काय काम आहे, तर ह्याला आणा उजवीकडून डावीकडे, म्हणजे अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस, सॉरी प्लसचं मायनस होईल, मायनस टू अल्फा बीटा इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. ठीक आहे, आता आपल्याकडे ह्याची किंमत आहे बघा, अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटाची किंमत काय आहे, टू, म्हणजे इथे काय येईल, टूचा स्क्वेअर मायनस टू इंटू, आपल्याकडे अल्फा बीटाची पण व्हॅल्यू आहे, किती येती, मायनस सेव्हन, दॅट इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. ठीक आहे, मग आता टूचा स्क्वेअर किती होतो, फोर, मायनस इंटू मायनस प्लस बेसाती चौदा इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. आणि म्हणून इथे वजा गुणिले वजा अधिक केले आपण, बेसाठी चौदा केले, देअरफोर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू 14 प्लस फोर 18 होतात. म्हणजे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू आली 18. आता असंच आपल्याला काढायची आहे व्हॅल्यू ती, म्हणजे कुणाची, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब याची किंमत आपल्याला काढायची आहे. मग आता आपण काय करूया, सेकंड आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. मग आपण असाच फॉर्म्युला वापरणार आहोत, फक्त क्यूबचा वापरणार आहोत आपण फॉर्म्युला. आता अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू अल्फा क्यूब प्लस थ्री अल्फा बीटा इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा क्यूब हा फॉर्म्युला आहे. आपल्याला किंमत करायची आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची, म्हणजे हा सगळ्याला इकडे घ्यावं लागेल, म्हणजे काय होईल, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस थ्री अल्फा बीटा इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. ठीक आहे, मग आता अल्फा प्लस बीटा म्हणजे काय, अल्फा प्लस बीटा म्हणजे टू, मग इथे आपण लिहूया टूचा क्यूब मायनस थ्री इंटू ब्रॅकेट म्हणा किंवा नाही म्हणलं तरी चालेल, अल्फा इंटू बीटा किती आहे, मायनस सेव्हन, म्हणजे ब्रॅकेट करावाच लागेल, इंटू मायनस सेव्हन इंटू अल्फा प्लस बीटा म्हणजे किती, टू इज इक्वल टू अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. आणि मग इथे क्यूब करा, टूचा क्यूब होतो एट, मायनस इंटू मायनस प्लस तिने सता एकवीस, एकवीस दोन बेचाळीस 42 इज इक्वल टू अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. आणि मग 42 अधिक 8 50 होतात इज इक्वल टू अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. म्हणजे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची व्हॅल्यू आलेली आहे 50. तर अशा प्रकारे आपण अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची किंमत काढलेली आहे. फक्त हे सूत्र महत्वाचं आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायला हवं. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल नंबर 7 पाहणार आहोत.